सुमंत आणि हा सौमित्र माणिके. बर, आम्ही दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहजीव शाखेतून आलेलो आहोत आणि राष्ट्र संघाच्या एका अभियानाबद्दल माहिती देण्यासाठी आलेलो आहोत. बर, एक मिनिट ना. सरकार तर आपलंच आहे, पण मंदिर उभारणं हे काही सरकारचं काम नाही. मंदिर आता सगळ्या भक्तांनीच उभारायचं असतं. आता कन्याकुमारी विवेकानंद शिला स्मारकच घ्या ना, ते कसं आपण त्यावेळेला एक एक रुपया सगळ्यांकडनं घेऊन उभारलेला आहे, तसंच आपल्याला हे मंदिर सुद्धा आता उभारायचं आहे. बर बर, असं आहे का? मग काय अपेक्षा काय तुमची? थांबा थांबा, मला दोन शंका आहेत काकू. तुमच्या ज्या काही शंका असतील अगदी मोकळेपणाने विचारा, काहीच हरकत नाही. काय देशासमोर आता किती प्रॉब्लेम्स आहेत, तरी तुम्ही हे राम मंदिराचं काय काढून बसणार? कसं आहे ना काकू, आपल्या घरात सुद्धा आपण रोज वेगवेगळ्या प्रॉब्लेमशी डील करत असतो. आता वृद्धांचं आरोग्य असेल किंवा मुलांचे शिक्षण असतील, तर वृद्धांच्या आरोग्यावरती जास्त खर्च होतोय म्हणून आपण मुलांच्या शिक्षणावरती कमी खर्च करतो का? किंवा मुलांच्या शिक्षणावरती जास्त खर्च करतोय म्हणून आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो का? जसं आपण असं करत नाही, आपण समतोल राखतो, तसंच हे सुद्धा एक काम आहे. आणि प्रभू रामचंद्र हा आपल्या सर्व हिंदूंच्या अस्मितेचा विषय आहे. दादा, अस्मिता म्हणजे काय? अस्मिता म्हणजे मानबिंदू. मानबिंदू म्हणजे काय? मानबिंदू म्हणजे समजा शाळेचा विषय किंवा मित्राशी किंवा मैत्रिणीशी भांडण झालं आणि तो तुला खूप काही बोलला, पण तुला काहीच वाटणार नाही की तो मला बोललेला आहे. पण समजा तुझ्या आई वडिलांना तो काही वाईट साईड बोलला तर? मग तर मी त्याला दोन ठेवूनच दे. का बरं? तुला पर्सनली तो खूप बोललाय, पण आई वडिलांना तो काही बोलला तर तू का बरं त्याला मागशील? आई बाबा म्हणजे काय? मानबिंदू आहे. ते सगळं ठीक आहे तुमचं, पण सध्याच्या काळात कोविडला नको का प्रायोरिटी द्यायला? आपण त्याच्याबद्दल तर कितीतरी काम आपलं काकू ऑलरेडी सुरू आहे. जनकल्याण समितीने अनेक अनेक घरांमध्ये अन्नधान्य पुरवलं, जेवणाचे डबे पुरवले, घरोघरी जाऊन टेस्टिंग केलं, आणि ह्या सगळ्याची दखल, आपल्या संघ कामाची दखल मोठ्या मोठ्या जर्नलिस्ट बरखा दत्त आणि राजदीप सरदेसाई सारख्यांनी सुद्धा 20-20 मिनिटाचं रिपोर्टिंग त्यांच्या चॅनलवरती आपल्या कामाचं केलं होतं. आणि गरवारे कॉलेजमध्ये आपल्याच काही संघ स्वयंसेवकांनी कोविड केअर सेंटर सुद्धा चालू केलेलं होतं. साधारणतः जुलै ते नोव्हेंबर पर्यंत कोविड केअर सेंटर आपलं चालू होत आणि त्या ठिकाणून 1379 लोकांना आपण कोविड मधून बरं करून घरी पाठवले. अच्छा, तर मग संघ या विषयात पण काम करतोय तर? बरं, मग कितीची पावती करायची? तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त घेता येईल तेवढे तुम्ही द्या. हे पावती पुस्तक आहे. बरं, ठीक आहे, मीच भरतो. हा, आणि याच्यामध्ये या सगळ्या अभियानाबद्दलची टेक्निकल माहिती दिलेली आहे. अच्छा, ओके. माझी पण तेवढ्याच अमाऊंटची करा बर का? अरे बाबा, याच्यातही तुम्ही काकांची बरोबर खेळत असत. थांबा हा, मी चहा टाकते.